माझा रस्ता अडवण्याचा प्रयत्न भले भले करत नाही, माझी तशी इच्छा नाही आहे. शिवाय आपले रस्तेही वेगळे वेगळे आहेत आणि दिशाही वेगळ्या आहेत. अच्छा, मी ज्या रस्त्यावरून चालले ना त्या रस्त्यावरून चालणं तुम्हाला अफोर्ड सुद्धा होणार नाही. महाराजांच्या कृपेने ते मला परवडायलाही नको, कारण तुम्ही फक्त रस्ता बघता, मी रस्त्याचा शेवट बघत असतो. एक्सक्यूज मी, माझ्याकडे तुमच्याशी अशी फालतू बडबड करायला वेळ नाहीये, कळलं? नाही, वेळ मलाही नाही. आणि गाढवासमोर गीता वाचली तरी त्याचा काही उपयोग होत नसतो हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेलं आहे. व्हॉट डू यू मीन? काय म्हणायचंय तुम्हाला? मला काय म्हणायचंय ते मी केव्हाच म्हणलेलं आहे, ते फक्त तुम्हाला समजून घेता येतं का नाही हाच प्रश्न आहे. घ्या, गाडी मागे घ्या. नाही, देयर सम मिसअंडरस्टँडिंग मिस्टर दादा अधिकारी. गाडी तुम्ही मागे घेणार आहात ना? घ्या, आपली गाडी मागे. समाधान? तुम्हा हायफाय सोसायटीच्या लोकांच्या जिंकण्याच्या आणि हारण्याच्या कल्पना इतक्या क्षुल्लक असतात, कौतुक वाटतं. मी गाडी का मागे घेतली ते सांगतो. तुमच्यासारख्या असंस्कृत व्यक्तीकडून समजूतदारपणाची अपेक्षा करायला मी मूर्ख नाही. तुम्ही पोरकटपणाने वागलात म्हणून मीही पोरकटपणा करावा हे माझ्या रक्तात नाही. तुम्हाला काय वाटतं? मी गाडी मागे घेतली त्यामुळे तुम्ही जिंकलात? तसं नाही आहे. मी तुम्हाला माफ केलं नाही, क्षमा केलेली आहे, कारण माझी मैत्री ही नेहमी माझ्या दर्जाच्या लोकांच्या बरोबर करतो. शत्रुत्व माझं कोणाबरोबरच नसतं. तुम्ही आत्ता केविलवाणे आहात, मी राग धरावा असा तुमचा स्वभावही नाही हो. तुम्ही केविलवाणे आहात म्हणून मी फक्त तुमच्यावरती दया दाखवू शकतो ती मी दाखवली.